लोक प्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहिलंय की गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील प्राथमिकचे शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगदरित्या सापडल्यानंतर जिल्हा परिषदच्या काही विभागांमधून विशेषतः माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय असो किंवा प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालय असो या ठिकाणचे अनेक प्रकरण आता उघडकीस येत आहेत। याच बाबतीत आज आम्ही एक मोठा खुलासा करणार आहोत। माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांच्या बाबत हा एक धक्कादायक आणि सगळ्यात पहिला एक मोठा खुलासा आम्ही करणार आहोत। त्या बाबतीतला हा विशेष वृत्तांत पहा माझ्या सोबत। सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर आणि पंढरपूर येथील एका शाळेच्या संस्थेचे सेवामुक्त मुख्याध्यापक यांनी संगनमताने मिलीभगत करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून तब्बल 29,25,000 रुपयांची शासनाची आर्थिक लूट केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता। पंढरपूर जवळ असलेल्या टाकळी रोडवरील एका शाळेमध्ये महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 31-36 यानुसार कायदेशीर कारवाई करून शाळेचे मुख्याध्यापक यांना संस्थेने सेवामुक्त केले होते। त्याविरुद्ध मुख्याध्यापकांनी शाळा न्याय अधिकरण सोलापूर यांच्याकडे अपील दाखल केले व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बाबर सोलापूर यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते। हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना त्यावर शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांनी सेवामुक्त मुख्याध्यापकाला शाळेत हजर करून घेण्याचे आदेश दिले। संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती। ही बाब न्याय प्रविष्ट असताना शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी सेवामुक्त मुख्याध्यापकांना हाताशी धरून आर्थिक गेल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। याबाबत संस्थेने राज्याचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे तक्रार केली होती। त्यावरून उकिरडे यांनी द्विसदस्यीय समितीकडून चौकशी देखील लावली होती। दरम्यान त्यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी या विषयासह इतर शिक्षकांची वैयक्तिक मान्यता मुख्याध्यापक मान्यता या विषयावरून तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्या विषयाला अनुसरून माध्यमिकचे शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांची विधान परिषद अध्यक्षांसमोर अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनावणी घेण्यात आली। दरम्यान याबाबतही लोकप्रधानने वेळोवेळी शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर हे आपल्या कार्यालयातून कामकाज न पाहता शहरातील काही शाळांमधून तसेच पंढरपूरच्या शाळांमधून कामकाज पाहतात आणि तेथेच बसून अनेक फाईलींवरती आर्थिक व्यवहार करून सह्या करत असल्याची बातमी लोकप्रधानने यापूर्वीच सर्वप्रथम दाखवली होती। दरम्यान याबाबत लोकप्रधानने थेट आमदार समाधान आवताडे यांच्याशी नेमकं सुनावणी वेळी काय घडलं आणि काय आदेश पारित करण्यात आला याची माहिती जाणून घेतली असता आमदार समाधान आवताडे यांनी सांगितलं की लवकरच भास्कर बाबर यांच्या सर्व कामांची चौकशी होणार असून त्यातून त्यांची सुटका होणार नाही। तसेच माध्यमिकचे शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर त्यांच्या बाबतीत निलंबनाचे आदेश लवकरच निघतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या माहितीवरून असे स्पष्ट होत आहे की लवकरच माध्यमिकचे शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांचे निलंबन होणार असून तसे ऑर्डर देखील निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिक्षण अधिकारी बाबर हे 10 सप्टेंबर 2020 पासून सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। बाबर यांनी यापूर्वीच माध्यमिक विभागात उप शिक्षण अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे। त्याचबरोबर त्यांनी दक्षिण सोलापूर पंढरपूर या तालुक्यात गट शिक्षण अधिकारी म्हणूनही कामकाज पाहिले आहे। काही काळ उत्तर सोलापूर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभारही त्यांच्याकडे होता। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।